हाय मी गौतम गंभीर मला हे सत्य जाणून घ्यायचंय की का हा वाद सुरू आहे की राष्ट्रगीतासाठी उभं राहावं की नाही उभं राहावं काही लोक म्हणत आहेत की ही एक वैयक्तिक इच्छा असावी माझं वैयक्तिक मत आहे की या देशाने तुम्हाला इतकं काही दिलंय आणि बावन्न सेकंदांसाठी उभं राहावं की नाही याबद्दल वाद व्हायलाच नकोय माझं ठाम मत आहे की राष्ट्रगीतासाठी लोकांनी उभं राहावं कारण तुमच्या देशासाठी तुम्ही करू शकणारी ही किमान गोष्ट आहे मग ते राष्ट्रगीत चित्रपटगृहात असो किंवा ते कुठेही असो ते शाळेत वाजवलं जात असो किंवा कुठेही जिथे कुठे ते वाजवलं जाईल आपल्याला बावन्न सेकंद उभं राहायलाच हवं आणि मला याबद्दलचं सत्य जाणून घ्यायचंय नमस्कार गौतम हे हास्यास्पद नाही आहे का की आज आपल्या देशामध्ये तुम्ही हा प्रश्न विचारताय दुर्दैव आहे की नाही आपण हे समजून घ्यायला हवं की राष्ट्र म्हणजे काय एक राष्ट्र म्हणजे काही देवाने निर्माण केलेली गोष्ट नाही आहे ही फक्त एक कल्पना आहे जी आपण सर्वांनी मान्य केलेली आहे राष्ट्र हे त्याच्या संविधानानं बांधलं गेलेलं आहे आणि त्याचं प्रतीक म्हणून आपण आपल्या राष्ट्रध्वजाकडे आणि राष्ट्रगीताकडे पाहतो तर मग प्रश्न हा आहे की जर आपल्याला एक राष्ट्र म्हणून कार्य करायचं असेल एक राष्ट्र म्हणून जगायचं असेल एक राष्ट्र म्हणून समृद्ध व्हायचं असेल एक राष्ट्र म्हणून विकसित व्हायचं असेल तर देशाप्रती अभिमान आणि निष्ठा असणं महत्वाचं आहे का आय एम नॉट वन हु इज टॉकिंग अबाउट मी असं कुणी नाही आहे जो या ठिकाणी राष्ट्रवादाबद्दल बोलतोय नाही मी तर मानवतावादी आहे मी संपूर्ण मानवी अस्तित्वाच्या बाजूने आहे पण सध्या आपण संबोधित करू शकणारी सर्वात मोठी संख्या किंवा जनमानसाचा सर्वात मोठा भाग म्हणजे राष्ट्र भारताची लोकसंख्या ही एक पूर्णांक तीन अब्ज आहे हे जणू एक स्वतंत्र जगच आहे जर आपण राष्ट्रवादाची जबरदस्त भावना निर्माण केली नाही तर आपण समृद्ध होऊ शकत नाही आपण जगाच्या कल्याणासाठी योगदान देऊ शकणार नाही आणि आपल्याला राष्ट्र म्हणून विशेष अर्थ उरणार नाही तर राष्ट्रगीत हा याचा फक्त एक पैलू आहे मी उभं राहावं की नाही तुम्हाला पायी नसतील तर तुम्ही उभं राहायची गरज नाही पण जरी तुम्हाला पायी नसतील तरी तुम्ही राष्ट्रगीताप्रती आणि झेंड्याप्रती कुठल्या तरी प्रकारे आदर व्यक्त करायला हवा कारण हे राष्ट्रीयतेचं प्रतीक आहे यामुळेच तर राष्ट्र एकत्रित आहे जर तुम्हाला तुमचं राष्ट्रगीत अभिमानानं गाता येत नसेल तर राष्ट्राचा प्रश्न येतोच कुठे विशेषत मी चित्रपटगृहात का उभं राहावं सिनेमा हॉलमध्ये का उभं राहावं मी इथं मनोरंजनासाठी आलोय अशा लोकांना मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही शेवटी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कधी सहभागी झाला होता तुम्ही शेवटचं स्वातंत्र्य दिनाच्या झेंडा वंदनाला कधी गेला होता तुम्ही इतर कुठे जाऊन राष्ट्रगीत कधी म्हटलंय कदाचित फक्त शाळेमध्ये तेही तुम्हाला तसं करायला भाग पाडलं असेल म्हणून तेव्हापासून तुम्ही या राष्ट्राचंच खाता आहे राष्ट्रापासूनच तुम्हाला फायदे मिळत आहेत पण त्यासाठी तुम्हाला योगदान द्यायचं नाहीये तर तुम्ही लक्षात घ्या की भारतीय लष्करात लाखोंच्या संख्येनं लोक आहेत आणि नेवी आणि एअरफोर्स असे सैन्याचे इतर दलही आहेत हे जवळपास लाखो लोक आपल्या सीमेवर उभे आहेत आपलं आयुष्य टांगणेवर ठेवून अगदी रोज दररोज तुम्ही तिथल्या मृत्यूंविषयी ऐकता जरा त्यांना जाऊन सांगा आम्हाला या देशाची खरंच काही पर्वा नाहीये म्हणजे ते आपल्या घरी जाऊन आपलं आयुष्य जगू शकतील का ते स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता देशाचं रक्षण करतायत इफ यू डोंट केअर जर तुम्हाला राष्ट्राबद्दल काहीच काळजी नसेल तर या देशातल्या प्रत्येक तरुणाच्या आणि नागरिकाच्या मनात आणि हृदयात राष्ट्रभक्ती प्रकर्षानं रुजवणं अत्यंत आवश्यक आहे ही एक गोष्ट आपण स्वातंत्र्यानंतरच्या काळात करण्यात अपयशी ठरलो आहोत स्वातंत्र्यानंतर लगेचच ही गोष्ट करायला हवी होती कारण राष्ट्र हे केवळ आपल्या मनात आणि हृदयात जिवंत असतं ही गोष्ट स्वातंत्र्यानंतरच्या काळात प्रभावीपणे केली गेली नाही जेव्हा की राष्ट्राबद्दल प्रचंड प्रेम आणि उत्साहाची भावना होती तेव्हाच हे करायला हवं होतं दुर्दैवाने आपण तसं केलं नाही अनेक लोक धर्म जात वंश लिंग आणि त्यांचे क्लब यांचीच ओळख घेऊन बसले आहेत आणि त्याहून म्हणजे स्वतःची अगदी सीमित प्रतिमा जपण्यात गुंतले आहेत आपण देशासाठी उभं राहायला हवं का शंभर टक्के राष्ट्रगीत हे देशासाठी उभं राहण्याचा एक भाग आहे का होय बावन्न सेकंद यात काही वाद आहे का जे लोक हा प्रश्न उठवतायत हे ते लोक आहेत ज्यांच्या एका हातात पॉपकॉर्नने भरलेलं कॅन आहे आणि दुसऱ्या हातात त्यांनी कोक धरलेलं आहे साहजिकच ते खाली पडून न देता उभं राहणं अवघड आहे ही समस्या आहे हा वाद थांबलाच पाहिजे जर आपल्याला देशातल्या चाळीस कोटी लोकांची चिंता असेल ज्यांचं व्यवस्थित पोषणही होऊ शकत नाहीये अशावेळी हे महत्वाचं आहे की आपण संपूर्ण राष्ट्राला राष्ट्रभक्तीच्या धाग्यानं जोडून ठेवायला हवं याशिवाय राष्ट्र असूच शकत नाही कारण राष्ट्र देवानं निर्माण केलेली गोष्ट नाहीये राष्ट्र म्हणजे एक करार आहे जो आपण मान्य केलाय जेव्हा आपण म्हणतो आपण या राष्ट्राचे आहोत त्यावेळी आपण मान्य करतो की ठराविक गोष्टींचं मूल्य जपू आदर करू आणि त्यासाठी उभं राहू